चोरी चालू करायचं कारण नक्कीच तीन षटकांचा सामना आहे आणि जर आपण असाच वेळ जर खर्च केला तर मग मात्र आपल्याला बॅड लाईटचा अपील करता येणार नाही आहे अतिशय बिग फाईट छोट्या भावाविरुद्ध मोठा भाऊ यावेळेस म्हणावं लागेल रॉयल ए विरुद्ध रॉयल बी या दोन संघादरम्यान सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलं आहे गोलंदाज भावेश उलवेकर समोर आहे तो फलंदाज अक्षय सध्या षटकार मारून आपलं शतक पूर्ण करणार का तर होय षटकार क्रमांक सोळा आणि आपली बॅट उंचवायची अक्षय शंभर धावा आपण आपल्या बॅट मध्ये गेलेल्या आहेत अक्षय बॅट दाखवायची आहे शंभर धावा झालेल्या आहेत आपल्या नक्कीच सेंचुरी तुम्ही मारलेली याचबरोबर शंभर या धावसंख्येवरती पोचला वैयक्तिक शतक आता मात्र पूर्ण करतो आहे तो फलंदाज अक्षय सरोदर नक्कीच मी म्हणाले की टप्पापर्यंत वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहिलं आपलं बॉडवे ट्रान्सफर केला आणि नक्कीच षटकार मारला फायनलीच्या डोक्यावरून सरळ सहा तहान घेता धावसंख्येचं आणि वैयक्तिक खातं खुलं केलं सहा या धावसंख्येने या दरम्यान पुन्हा एकदा सुरेख चेंडू परंतु या सुरेख चेंडूवरती मात्र आपला कलात्मक फटका दाखवतोय एक धाव पूर्ण दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय आणि दोन धावा देखील पूर्ण या दोन धाव्याचे समीकरण दोन ने वाढते धावसंघ जाऊन थांबते ती बिनगडबाद आठच्या घरामध्ये अक्षय जो खेळतो आपल्या नाबाद आठ तर समोर आहे तो गोलंदाज भावेश उल्वेकर या दरम्यान फिरकीचा जादूगार बोटांची जादू काय असते परंतु लाईन आणि लेन जर बघितली तर पंचांनी या चेंडू मात्र दंडित केले गेले अवांतर चेंडू एक रन मिळते एक धाव मिळते एक नऊ रन धावसंख्या दहा फलकावरती अंकित करते या दरम्यान एष्टनच्या मागे जाऊन यावेळेस एक अनोखा फाटका माझा प्रयत्न होता प्रयत्न मात्र असफल ठरतोय सफल ठरतो गोलंदाज परंतु एक धाव काय रोखू शकत आहेत धावसंख्या आहे ती आता मात्र दुहेरी अंकात म्हणजेचं पहिलं दशक यावेळेस लागतंय ते रॉयल ए या संघाचं अवघ्या तीन या चेंडूवरती तर स्ट्राईक वरती आपण पाहतात फलंदाज संतोष मदने यावेळेस बॅकफूट पंच के है, से से केला चेंडू गेला आहे तो आपल्या ऑफ साडी क्षेत्रामध्ये जिथे एक धाव आता मात्र मिळते एका धाव्याचे समीकरण एकने वाढते संतोषने आपल्या धावसंख्या श्रीगण केला आहे तो एक या धावसंख्येने तर बाद अकरा ही धावसंख्या आहे ती रॉयल ए या संघाची गोलंदाज भावेश वरती आक्रमण केलेल्या पहिल्या चेंडूवरती यावेळचा हलकासा ओरपीट चेंडू या ओरपीट चेंडूचा माझा खरपूस समस्या घेतोय चेंडू जातोय जा तो, तो लॉन्ग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रातून सरळ सहा करता या सहा धावांच्या समीकरणामध्ये सहाने वाढते धावसंख्या जाऊन थांबते ती सतरा अक्षय सर्व घेऊतोय आपल्या नाबाद पंधरा या धावसंख्येवरती चार चेंडू सामना करत दोन षटकारांशी पंधरा तर धावसंख्या धाव फलकावरती मात्र सतरा एक धाव संतोष मजनेची एक आवांतर धाव अशा ऐकून सतरा धावा पंधरा धावा या अक्षय सर्वच्या आता मात्र नक्कीच जे बॅटल पाहायला उपस्थित होते सर्व प्रेक्षक त्यांनी आता मात्र मन जिंकलीत ती अक्षयने कारण फ्रिकचा जादूगार भावेशवरती त्याने मात्र चांगला आक्रमण केलं या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू गेला आहे तो सीमे नजदीक आणि एक सोपा झेल पूर्ण करता फ्लॅटेड चेंडू होता फासवा चेंडू होता आणि फलंदाज अक्षय मात्र म तुषार शर्मा कर्वी झेलबाद होतोय पहिला मोठा हादरा मिळतोय तो रॉयल ए या संघाला षटक क्रमांक एक संपताना षटक क्रमांक एक सम एका षटकाच्या धावसंख्या आहे ती आता मात्र सतराच्या घरामध्ये नवीन गोलंदाज आयुष सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आल्या गोलंदाज आयुष समोर फलंदाज संतोष मध्ये जो खेळतो नाबाद एक या धावसंख्येवरती यावेळेसचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू बघा आपल्या बोटांची जादू काय असते ती मध्ये दाखवून दिली एका ताडक्यावर दा फलंदाज कळमध कायराम पोलाड म्हणून ओळख जाणाऱ्या फलंदाज संतोष मदने याच्या विरुद्ध गोलंदाज आयुष याने जो मुंबई पुणे हायवे इंकडून मारा करेल ताडकेबंद फलंदाज एक विस्फोटक फलंदाज संतोष मदने याला यावेळेचा चेंडू बॉलर्स बॅक ड्राईव्ह माफ करा बॅकफूट वरती गेलाय आणि फाईन लेगच्या डोक्यावर येतोय तो दणदणीत खणखणीत एका संतोषमधने स्टाईल षटकार या षटकारने समीकरण मात्र सहाने वाढते धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र तेवीसच्या घरामध्ये धावसंख्या ती तेवीस संतोष मध्ये खेळतोय नाबाद सात या धावसंख्येवरती तर राहुल भोईला अत्यापैकी स्टाई स्ट्राईक येते आहे अवांतर चेंडू या अवांतर चेंडूने समीकरण मात्र एकने ने वाढते धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र चोवीसच्या घरामध्ये बघा षटकार आल्यानंतर मात्र थोडंसं लाईन आणि लेंथ मात्र बदल या दरम्यान पुन्हा एकदा सुरेख चेंडू पंचाकडे आशाभूत नजरेने अपील मागली जाते परंतु ती अपील फेटाळली मुख्य पंच प्रितेश राणे यांनी आणि सांगितलं होय ही लिगल डिलेवरी आहे चांगलं काम बॅक करतोय गो पुनरागमन करतोय गोलंदाज आयुष ज्याने जा आतापर्यंत तीन चेंडू फेकले सात धावा दिल्यात यावेळेचा स्लोवर वन परत चेंडू होता फिंगर्स रोल केले चेंडूवरती चेंडूला मारायचं होतं फायनलीच्या डोक्यावरून परंतु चेंडूचा वेग आणि बॅटचा स्विंगचा आपण जर विचार केला तर ता ताळमेळ नसल्यामुळे किमान फक्त एकच दावरचं समाधान मानावं लागतं आहे ते फलंदाज संतोष मदनेला आणि आता मात्र पहिल्यांदाच स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो आहे तो फलंदाज राहुल भोईर राहुल भोईर विरुद्ध एक नवोदित गोलंदाज आयुष यावेळेचा चेंडू बघा एक्स्टँडच्या मागे गेला आणि नक्की नेमकं मी म्हणेल की सूर्यकुमार स्टाईल मागेच्या माध्यमातून षटक श्टक या षटकातील हा दुसरा मोठा श फटका फलंदाज राहुल भोईरच्या माध्यमातून येतोय राहुल भोईरच्या बॅटमधून आलेला निघालेला हा पहिला पहिला आत्मविश्वास पूर्ण फटका जो संघाला जाऊन ठेव नाव संघाला नेऊन ठेवतोय एकतीस या धावसंख्येवरती धावसंख्या आहे ती एक गडबाद एकतीसच्या घरामध्ये अंतिम चेंडू या षटकातील या अंतिम चेंडू काय येईल षटकार की चौकार या दरम्यान अतिशय वेगान टाकलेला चेंडू होता पेस व्हरिशन आपल्याला पाहायला मिळालं आणि नो चेंडू करार केला गेलाय वन प्लस वन अशा दोन धावा आता मात्र मिळत आहेत थांबते ती आता मात्र तेहतीसच्या घरामध्ये धावसंख्या ती तेहतीस ट्रॅकिंग आपण पाहतात फलंदाज मदने आणि या संतोष मदनेचा या षटकातील हा दुसरा मायटी हिट षटकार या षटकार समीकरण मात्र सहाने वाढते संतोष जाऊन थांबतोय सहा चेंडू दोन षटकाच्या सहाय्याने चौदा धावा तर सांगित आहे ती एकोणीस पूर्णांक पाच शून्यच्या सरासरीने एकोणचाळीस ही आहे नवीन गोलंदाज यावेळेस आपण पाहणार आहोत अविनाश गोलंदाज अविनाश बोल केला होते एक दहा आता मात्र मिळते फलंदाज राहुल भोईरला स्ट्रायकवरती आपण पाहतात फलंदाज संतोष मधने चांगलं बॅकअप यावेळेस पाहायला मिळालं आयुषसाठी क्षेत्ररक्षक सौदेचा विचार केला तर अनिवन बाऊन्स झाल्यामुळे काय की अंदाज फसला गेला क्षेत्ररक्षक आयुषचा परंतु चांगला बॅकअप यावेळेस सौदेचा सा, पाहायला मिळाला जिथे एका धावावरती समाधान मानावं लागलं फलंदा संतोष आणि फलंदा आज राहुल भुईर याला यात्रामध्ये चेंडू काय काळ चेंडू हवेत वास्तव करतो चेंडू खाली येतोय भावेश उल्वेकर परंतु स्लिपरी आउटफिट असल्यामुळे तोल गेला बॉडी बॅलन्स गेला आणि नक्कीच मी म्हणेल दोन धावा आता मात्र मिळतात जर प्रवीण सर बॉडी बॅलन्स गेला नसता तर मग मात्र भावेशने ही कॅच सहज पकडली असती हा झेल सहज पकडला असता आणि पवीणचा रस्ता दाखवला असता तो फलंदाज संतोष म्हणला परंतु जर तर आहे आणि क्रिकेटला जर तर स्थान नसतं आणि जर तर शिवाय देखील क्रिकेट नसतं असं म्हणतात सात चेंडू सोळा धावांचं योगदान देतोय फलंदाज संतोष मधने तर बेचाळीस या धावसंख्येवरती आहे तो रॉयल हा संघ अवांतर चेंडू या अवांतर चेंडूने एक पाऊल पुढे सरकतोय तो रॉयल ए हा संघ त्रेचाळीस बघा नानाफेक जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी स्वीकारली ते रॉयल ए संघ संघ नायक अक्षयने आणि नक्कीच त्यालाच सार्थ अशी फलंदाजी करतोय तो फलंदाज संतोष मदने आणि फलंदाज राहुल बोईर यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने चेंडू खेळला चेंडू जातोय तो आपल्या लाँग लौंग, लाँगॉनच्या क्षेत्रातून पण जिथे चेंडूची चेंडू चे एक आ, फेक होईल उचल होईल त्या दरम्यान दोन दोन धावा मात्र धावून पूर्ण करतोय बघा नक्कीच चेंडू जर प्रॉपर गॅदर झाला असता कलेक्ट झाला असता तर मग नक्कीच फलंदाज संतोषमध्ये बाद झाला असता परंतु हा बॅक टू बॅक हे दुसरं जीवनदान मिळते फलंदाज संतोषला आणि या उर्वरित तीन चेंडूवरती तो कशा प्रकारचे समाचार घेईल परंतु बघा एक चेंडूचा निर्धाव मात्र अद्याप देखील दोन चेंडू शिल्लक आहेत या दोन चेंडूवरती कसा समाचार घेणार गोलंदाज अभिनय षटकार चौकार की फलंदाज बाद होऊ शकतो पुन्हा एकदा हा फायला चेंडू चेंडू आता मात्र खेळून काढलाय आपल्या ऑन साईड फलंदाज संतोष बॅटच्या संतोष मधनेच्या बॅट म्हणून निघलेला हा तिसरा दणदणीत खणखणीत षटकार दहा चेंडू आणि चोवीस धावांचं योगदान आणि याचबरोबर एक्कावन्न धावा सांघिक अर्धशतक पूर्ण करतोय तो रॉयल ए हा संघ दहा चेंडू आणि चोवीस धावावरती खेळतोय तो फलंदाज संतोष मधने तर सांघिक धाव जाऊन थांबते ती एक गडी बाद एकावन्नच्या घरामध्ये बारा चेंडू आणि चौतीस धावांची भागीदारी झाली ती संतोष मधने आणि फलंदाज राहुल भोईर यांच्यामध्ये या दरम्यान खराब चेंडू राईट इन द स्लॉट चेंडू आउट ऑफ द पार्क सहा धावांनी मिळतात बॅक टू बॅक दुसरा मोठा छटकार आणि या षटकानंतर धावसंख्या जाऊन थांबते ती सत्तावन्नच्या घरामध्ये सत्तावन्न धावा करून अठ्ठावन्न धावांचा टार्गेट लक्ष ठेवलं आहे ते रॉयल ए या संघाने रॉयल बी या संघासमोर तर या आगामी काळामध्ये या येणार सत्रामध्ये रॉयल बी हा संघ एकोणीस पॉईंट तेहतीसच्या सारसरीने धावा जमवतो आहे की त्याच्यापासून त्यांना वंचित ठेवतो आहे हे पाहणं निश्चित असणार आहे तोपर्यंत आपण कुठे जाऊ नका पहात्रा एकत्रा इगल बॉईज चषक दोन हजार चोवीसचा चा हा मेगा फायनल सामना सामना रंगतोय तो, तो रॉयल ए विरुद्ध रॉयल बी या दोन संघादरम्यान जिथे नानाफेकीचं पहिलं महायुद्ध जिंकलं ते रॉयल ए या संघाने आणि प्रथमतः फलना स्वीकारत अठरा चेंडूंमध्ये सत्तावन्न धावा करून अठ्ठावन्न धावांचं लक्ष ठेवलंय ते रॉयल बी या संघासमोर तर एक छोटीशी विश्रांती आणि त्यानंतर ता पुन्हा एकदा आपण भेटूया दुसऱ्या सत्रामध्ये धन्यवाद योगेश आणि पुनश्च एकवार आमच्या सर्व तमाम क्रीडारसिकांचं या ठिकाणी मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत जे क्रीडारसिक प्रत्यक्ष मैदानावरती येऊ शकले नाहीत मात्र यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जुडले गेलेत या मेगा फायनलचा जे मनमुरा आनंद रोडला आहेत या तमाम क्रीडारसिकांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर काही क्षणामध्ये सन्माननीय पाहुण्यांचं देखील या ठिकाणी शुभाग पण आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल खरं तर ईगल बॉईज यांच्या माध्यमातून आयोजित ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ज्यांचं सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान राहिलं सातत्यानं जर आपण पाहिलं तर आपल्या कळंबोली विभागाचा सर्वांगीण विकास आणि या विकासासाठी विकास सातत्यानं झटणार असं एक व्यक्तिमत्व प्रश्न सामाजिक असो वैयक्तिक असो शैक्षणिक असो सामाजिक असो अशा विविध प्रश्नांना वाचा फोडणारं एकमात्र व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी पाहतोय आदरिय सतीजी मोहन पाटील साहेब अध्यक्ष पनवेल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचबरोबर माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका या सन्माननीय पाहुण्यांचा मात्र काही क्षणातच या ठिकाणी शुभाग पण आपल्याला पाहायला मिळतंय तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र अर्थातच युवा आणखीन एक नेतृत्व ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेबांना देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि सन्माननीय श्री सनी पाटील साहेब या सन्माननीय पाहुण्यांचं देखील काही क्षणातच या ठिकाणी आपल्याला शुभागमन या स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्या प्रसंगी जरूर पाहायला मिळेल इगल बॉईज संघाच्या माध्यमातून आयोजित ही पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा एका दिवसीय स्पर्धा असली तरी तेरा संघांचा समावेश आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला मेगा फायनलचा सामना मित्रांनो समोर सुरू आहे पहिल्या सत्रामध्ये तब्बल धावा बनवल्या गेल्या धाव फलकावरती सत्तावन्न सत्तावन्न आणि विजयासाठी अठ्ठावन्न धावांचं लक्ष आणि या अठ्ठावन्न धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पहा हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये जरी रॉयल ए विरुद्ध रॉयल बी असलं तरी प्रत्यक्षामध्ये मात्र हे खेळाडू सातत्यानं एकमेकांच्या समवेत खेळताना आपल्याला पाहायला मिळतो अगदी ग्रामीण क्रिकेट संघाचा जर आपण विचार केला ग्रामीण च्या संघामधून रोडपालीचं प्रतिनिधित्व करताना परेश कडके कर आणि राहुल बोईलला सातत्यानं आपण एकत्र खेळताना पाहतो व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळताना तुषार शर्मा आणि परेश कडकेला आपण एकत्र खेळताना पाहतो आणि एकूणच जर विचार केला तर मात्र के पी एलसारख्या सारख्या स्पर्धांमध्ये देखील हे खेळाडू एकमेकांच्या एक समोर खेळताना पाहायला मिळतात परंतु इथे मात्र पहिला चेंडू बैठकी फटका लगावला आहे अगदी टो एंडला चेंडूनं हिट केलं आहे आणि चेंडू सी मारेशेच्या पलीकडे सहा करता षटकार पा परतीचं बेगोल वाजवलं गेलं या ठिकाणी परेश कडकेनं आणि परेश कडकेचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे ना या मैदानावरती खेळताना एक वेगळी ऊर्जा त्याच्यामध्ये संचारते आणि हे बऱ्याच वेळेला त्यांना आपल्या मुलाखतीच्या दरम्यान देखील सांगितलं की या मैदानावरती पण रायगडमध्ये कुठेही खेळताना जेवढी मजा येत नाही ना तेवढी मजा या मैदानावरती येते कारण इथे उपस्थित असणारा जो प्रेक्षक वर्ग आहे आणि इथे खेळताना तुम्हाला प्रेक्षक ज्या पद्धतीनं अगदी अक्षरशः डोक्यावरती उचलून घेतात ना हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं आणि त्यामुळेच परेश कडकेचं हे वन ऑफ द लक्की ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवरती अनेक विक्रम त्यानं आपल्या नावावरती केलेत मागील सामन्यामध्ये चव्वेचाळीस धावांची नाबाद खेळी साकारण्यात तुषार शर्मा देखील आपल्या संधीची वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळतो आणि मालीचं टायमिंग आहे पा चेंडू कोणत्याही झोनमध्ये येऊ हो। मी मैदानाच्या चौफे टोलेबाजी करू शकतो हे मात्र दर्शवलंय परेश कडकेच्या बॅटमधून येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार दोन चेंडूवरती दोन घणाघाती प्रहार केलेत आणि दोनही चेंडू आउट ऑफ द पार्क आपल्याला पाहायला मिळालेत ही दहशत ले आहे या खेळाडूची आणि का या खेळाडूसाठी हे मैदान लकी आहे राहुल बोईर सारख्या आघाडीच्या गोलंदाजावरती इथे मात्र हल्ला बोल केलाय दोन चेंडू दोन षटकार यावेळेला थोडासा चेंडूची लाईन आणि लेंथ मध्ये बदलाव केलाय थोडासा चेंडू जरूर हाफ ट्रॅकर होता परंतु वेग पाहायला मिळाला होता आणि जर तुमच्याकडे वेग असेल तर तुमचे हाफ ट्रॅकर चेंडू देखील काही वेळेला तुम्हाला फायदा करून देतात आणि हेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं तीन चेंडूंच्या समाप्तीअेर इरा धावा धावपलकावरती आलेत परंतु एक वादळ आहे ना क्षमताय तोच दुसरा वादळ तुमच्या समोर आहे एक अडचण दूर होते तोपर्यंत मात्र दुसरी मोठी अडथळा मात्र तुमच्या समोर उभा ठाकलाय आणि या मुश्किलीला तुम्ही कशा पद्धतीने पार करणार एक उजव्या हाताचा आक्रमक फलंदाज आहे तर दुसरा डावखर्या हातानं आक्रमक खेळी करण्यासाठी ओळखला जाणारा फलंदाज आहे यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता वेट अँड वॉचचा क्रिकेट शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला त्यानंतर मात्र ओव्हर द पॉइंट जाणून बुजून चेंडू हवेमध्ये खेळला ओळखलं की या क्षेत्रामध्ये डीपमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये आणि त्याचा फायदा उचलत असताना दोन धावा मात्र धाव फलकावरती अंकित केल्या गेल्या या दोन धाव्यांच्या बरो बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय पंधरा ही धाव संख्या धाव फलकावरती विजयासाठी लक्ष अठ्ठावन्न धावांचं आणि प्रतिउत्तर दाखल मात्र पंधरा धावा धाव फलकावर दोन षटकार एक डबल एक सिंगल आणि पंधरा धावा अजूनही येणारे चौदा चेंडू आणि त्रेचाळीस धावांची गरज या वेळेला समोरच्या दिशेनं स्टँड अँड डिलिवर्ड पद्धतीचा फटका वन ऑफ द बिगेस्ट सिक्स बाय तुषार शर्मा सीमा रेषेच्या पलीकडे सहा धावांकरता हा चेडू डिस्पॅच केलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेर मला वाटतं शेवटचे अजूनही काही चेडू शिल्लक आहेत मॅच बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय एकवीस धावा धाव आले इट्स ट्वेंटी वन रन्स ऑन द यावेळेला धीम्या गतीचा चेंडू जरूर होता एक्स्ट्रा बाउन्स देखील पाहायला मिळाला राहुल भोईरची जी उंची आहे हाय आम गोलंदाजी आहे आणि ज्यावेळेला स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकतो त्यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स मात्र त्याच्या चेंडूवरती नक्कीच पाहायला मिळतो शेवटच्या चेंडूवरती ना पुन्हा एकदा परेश उभा राहावं लागेल नॉन स्ट्राईकिंग एंडला तर तुषार शर्मानं मात्र स्ट्राईक आपल्याकडे रिटेन केली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीकी धावा धाव फलकावरती आपण पाहतोय बावीस ट्वेंटी टू येणार समीकरण बारा चेंडू आणि बारा चेंडू छत्तीस धावा प्रतिष्ठक अठराची सरासरी क्षेत्ररक्षणामध्ये बदल जरूर या ठिकाणी संभवत आहे कारण संतोष मदने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात याच मैदानावरती तुषार शर्मा आणि संतोष मदने हे एकाच सामन्या संघातून टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा खेळतात आणि आज मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत आणि औचित्य देखील आहे इगल बॉईज चषक दोन हजार चोवीसचं सा, तर सामना आहे मेगा फायनलचा बऱ्याच वेळेला संतोष मदनेला गोलंदाजी करताना तुषार शर्मा टिप्स देताना आपल्याला पाहायला मिळतो परंतु इथे मात्र अपोजिट अर्थातच विरोधामध्ये उभे आहेत त्यामुळे रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखणं गरजेचं आहे बारा चेंडू छत्तीस धावांची गरज होती पहिला चेंडू डॉट अकरा चेंडू आणि आता दहा चेंडू छत्तीस धावा पण संतोष मध्ये ना पहिले दोनही चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकलेत आणि तो दबाव आहे ना तो दबाव मात्र स्ट्रेट अवे नक्कीच या ठिकाणी विकेट जर आपण पाहिली तर पूर्णतः विकेट आहे पावसानं धडी मारली त्यामुळे ही आयडियल सिच्युएशन आहे संतोष मधनेसाठी कारण चेंडू हातभर वळवण्याची धमक या गोलंदाजामध्ये सिंगल आली आहे शेवटच्या चेंडूवरती सिंगल स्ट्राईक जरूर आपल्याकडे ठेवली होती परंतु पहिल्या दोन चेंडूवरती मात्र थोडासा अडचणीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाला तुषार अजूनही इक्वेशन जर पाहिलं तर येणारे नऊ चेंडू आणि पस्तीस धावांची गरज आहे हे तीन चेंडू जर का सीमारेसीच्या पलीकडे आले तर मात्र सहा अठराचं इक्वेशन शेवटच्या षटकामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळू शकतं परंतु संतोष मदने प्रिपेअर असणार आहे ज्याप्रमाणे तुषार शर्माला रणनीती आखली त्याला रोखून ठेवण्याचं काम केलं कदाचित परेशसाठी कोणत्या प्रकारची रणनीती असेल कोणत्या प्रकारचे शस्त्र त्याच्या गोलंदाजीमध्ये आहेत आणि त्या शस्त्रांचा तो कशा पद्धतीनं वापर करतो आहे यावेळेला मात्र मोठा फडका खेळण्याचा मानस पावलांचा वापर नाही आहे जागेवरून चेंडू बिरकावण्याचा प्रयत्न चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचण गरजेचं आहे रायझिंग स्टार परंतु इथे बॅटल समाप्त करण्याचा प्रयत्न करतोय हलकासा पिच चेंडू डिस्पॅच केलाय मिड विकेटच्या कौकोडाच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या पलीकडे सहा दाबान करता सिक्सर पण तो अजूनही जर पाहिलं तर मात्र सात चेंडू आणि एकोणतीस जाबांची गरज आहे इथे षटकार येणं गरजेचं आहे आणि जर का तो षटकार आला तर मात्र सामनामध्ये ट्विस्ट या वेळेला थोडासा वेगाने चेंडू फेकला होता आउटसाईड द ऑप्शमचा हा चेंडू आणि सिंगल पेक्षा जास्त या चेंडूवरती मिळणार नाही आहे आणि मानसही नाहीये दोनही फलंदाजांचा एकेरी स्वरूपाच्या दावे ना संघाची धावसंख्या दोन षटकांच्या समाप्ती अखेर तीस धावा धाव पलकावरती आलेत म्हणजे शे शेवटचे सहा चेंडू शिल्लक अधिक अठ्ठावीस धावांची गरज मग या ठिकाणी अक्षय सरोदे एक सामना झाल्यानंतर आमच्याशी थेट त्यांनी संपर्क साधला होता आणि त्याने म्हटलं होतं की एकेकाळी मी रेग्युलर गोलंदाजांच्या यादीमध्ये होतो आणि आजही रेग्युलर गोलंदाजी कड्याची धमक माझ्याकडे अगदी सहा चेंडू सहा विविध पद्धतीनं फेकण्याची कला देखील या गोलंदाजाकडे आणि त्यामुळेच की काय पहिल्या चेंडूवरती षटकार आला आहे परंतु मोठ्या कालावधीनंतर जर का तुम्ही गोलंदाजी करण्यासाठी येत असाल आणि परेश कडकेसारखा फलंदाज जर तुमच्यासमोर असेल तर मात्र हे थोडंसं आव्हान असेल सहा चेंडू अठ्ठावीस धावांची गरज होती पहिल्या चेंडूवर षटकार आला आहे पाच चेंडू बावीस धावांची गरज इथे पाच लगातार षटकार लगावत हा सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला जाणार का षटकार नंबर एक आला आहे यावेळेला मात्र स्ट्रेच केला होता स्वतःला धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस नाही आहे आणि तुषारनं देखील म्हटलं की क्षेत्रक्षक डीपमध्ये उपाय दोन धावा होऊ शकल्या असत्या एखादा खराब चेंडू आल्यानंतर सामन्यामध्ये शिरकाव केला जाऊ शकतो कारण इथून आता जर का पाय पाहिलं तर चार चेंडू बावीस धावा म्हणजे तुम्हाला चार षटकार अनिवार्य यावेळेला नोचेडूचा इशारा नक्कीच केला जाईल का षटकार आलाय पंचांचा इशारा अंपायर सिक्स आणि येस तर षटकार आलाय यावेळेला आणखीन एक मोठा प्रहार जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सिक्सर नंबर तीन आणि आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी दहा धाबांची गरज पा काही क्षणातच सन्माननीय पाहुण्यांचा मात्र या ठिकाणी शुभाग आपल्याला या व्यासपीठाच्या दिशेने पाहायला आहे अर्थातच तुषारदादा पाटील साहेब प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्यांच्या समवेत इरफानजी पटेल कळंबोली शहर युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पार्टी त्यानंतर मंगेशजी पोळसाहेब सन्माननीय रोहितजी नांगरे पाटील आणि आदरणीय तुषारदादा पाटील युवा मंच कळंबोली या सन्माननीय पाहुण्यांचा मात्र काही क्षणातच या ठिकाणी होतं आहे शुभाग बंड या स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याच्या माध्यमातून या सन्माननीय पाहुण्यांची मात्र आपल्याला उपस्थिती या ठिकाणी लाभते उपस्थितांमध्ये काही क्षणातच तुषारदादा पाटील साहेब ॲडव्होकेट दादा पाटील साहेबांचं दा या ठिकाणी शुभागमण आपल्याला या मंचावरती पाहायला मिळते एक युवा नेतृत्व आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सातत्यानं तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभारणार असं हे व्यक्तिमत्व आहे त्याचबरोबर जर पाहिलं तर त्यांच्या समवेत इरफानजी पटेल साहेब कळंबोली शहर युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचबरोबर मंगेशजी पोळसाहेब आणि आमचे स्नेही मित्र अर्थातच रोहितजी नांगरे पाटील साहेब त्याचबरोबर तुषार दादा पाडील युवा मंच कळंबोली पदाधिकारी देखील या ठिकाणी या मंचावरती मंचा शुभाग आहे तर सर्व त्याचबरोबर सन्माननीय पुरुषोत्तम दुधुसकर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभाग म्हणून पाहायला मिळत तर साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापण व्हायचं आहे व एकूणच दोनशे चेंडू दहा धावांची गरज होती त्यानंतर मात्र काहीसं नाट्यमय घटना मैदानाच्या आतमध्ये घडत आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर या स्पर्धा वन शॉटचा इशारा येतो आहे प या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तर या स्पर्धेंना यशस्वी करण्याकरता ज्यांनी सर्वाधिक महत्त्वाची भूमिका बजावली आज सकाळच्या सत्रामध्ये अगदी सकाळी सात वाजल्यापासून जे या स्पर्धा यशस्वी करण्यासाठीच मैदानावरती सर्वाधिक ज्यांनी मेहनत घेतली गेली ते दीपसिंग असतील राज सिंग असतील त्यानंतर प्रितेश राणे असतील परंतु यावेळेस मात्र एक चेंडू आणि आठ आड़ धावांची गरज असताना परेश कडकेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय अगदी हॅमर्ड केलाय हा चेंडू हातोडा शॉट ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं जातं तो फटका मात्र फलंदाजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू सी मारेशेच्या पलीकडे षटकार येतो आणि याचबरोबर रॉयल ए संघाने मात्र ईगल बाई चषकाचा बहुमान पटकावलाय पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक पटकावलाय तर द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक मात्र या ठिकाणी आपल्या